सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांनी वॉचमनला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. रोहन संजय कांबळे वय 21 राहणार सुशील नगर विजापूर रोड असे या मारहाणीत जखमी झालेल्या वॉचमनचे नाव आहे. ही घटना रात्री 1:30 सुमारास भूजल संरक्षण कार्यालय RTO ऑफिस जवळ घडली असून अज्ञात चार जणांनी रोहन कांबळे यास दगडाने व विठाने मारहाण केली. या मारहाणीत वॉचमनला मुक्कामार व डाव्या हातात जबर मार लागल्याने त्याला शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलंय. तर सध्या वॉचमनची प्रकृती समाधानकारक असून डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत. तर या घटनेनं परिसरात मात्र एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे. तर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.